नमस्कार मित्र मैत्रिणींनो आणि शेवटी सोशल मीडियावर सबंध हाहाकार माजल्याच्यानंतर कार माजल्याच्या नंतर युपीएससी आत्ता जाग आलेली आहे आणि आता, आता सीनी पूजा खेडकर हिच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय म्हणलेलं आहे सीने आजच एक लेटर जारी केलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणलंय की आम्ही एक इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमच्या लक्षात आलं की पूजा खेडकर हिने फ्रॉड केलेला आहे खोटे सर्टिफिकेट दाखल केलेले आहे पूजा खेडकरनी आपले अटेम्प्ट आपल्याला जास्त मिळावे म्हणून त्या नावावर त्या व्यक्तीला म्हणजे तिचे अटेम्प्ट थोडक्यात संपलेले होते पण आता परत आपल्याला परीक्षा देता यावी म्हणून तिने काय केलं स्वतःचं नाव बदललं स्वतःची सिग्नेचर बदलली स्वतःची आयडेंटिटी बदलली पहिले वडिलांचं नाव लावून परीक्षा दिली होती त्याच्यानंतर तिने आईचं नाव लावून परीक्षा देणं सुरू केलं ओबीसीचं सर्टिफिकेट पण आपण पाहिलं की कसं फ्रॉड आहे आई वडिलांची करोडोची संपत्ती आहे तरी पण ती ओबीसी मधनं फॉर्म भरला त्यानंतर मल्टीपल डिसॅबिलिटी आहे म्हणे व्यवस्थित मॅडम हसत फिरत आहेत सगळं चाललेलं आहे आणि म्हणजे डिसेबिलिटी आहे दिव्यांग आहे ते खरेखुरे दिव्यांग बिचारे पाहत असतील तर रडत असतील घरी कपळाला हात मारून एवढं सगळं झाल्याच्यानंतर युपीएससी आता म्हणतंय की परीक्षेची सॅन्टिटी तिने भंग केलेली आहे मला एक प्रश्न पडतो पूजा खेडकरची बातमी सोशल मीडियावर इतकी व्हायरल व्हायला लागली ला लोक भरभरून बोलायला लागले लोक आपला राग व्यक्त करायला लागले पी एस ला, ला का जागा आली यांना याच्या आधी जेव्हा तिची परीक्षा होत होती जेव्हा परीक्षा तिची कंडक्ट केली जात होती तेव्हा पण लक्षात आलंच असेल ना की नाही ही तर खूपच व्यवस्थित आहे नॉर्मल आहे त्यांना परीक्षा घेतानाही हे लक्षात नाही आलं की ही फ्रॉड करते आहे तेव्हाही कुणाला वाटलं नाही की आपण हिच्या विरुद्ध तक्रार दाखल करावी दोन वर्ष या पोर्णिनी लबासनामध्ये ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेताना डिसेबल्ड अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था असते त्यांच्यासाठीचं वेगळं ज्यांना समजा दिसत नाही त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा प्रोव्हाइड केलेल्या असतात हे सगळं करत असताना तिथल्या स्टाफला तिथल्या अधिकाऱ्यांना कुणालाही हे कळलं नाही का ही मुलगी नॉर्मल आहे म्हणून पण हीच नाही अनेक केसेस मी आजच एक व्हिडिओ बनवलाय त्याच्यात ते सांगितलेलं आहे अशा कितीतरी केसेस आहेत यांना तोपर्यंत जागणे आली आणि आज जेव्हा लोक राग व्यक्त करत आहेत तेव्हा हे म्हणतात की एफ आय आर दाखल करायची आहे मग काय काय आहे म्हणजे हे आणि याच्यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जर सोशल मीडियावर लोकांनी आपलं मत व्यक्त करणं सुरू केलं एखाद्या गोष्टीविषयी मागणी करणं सुरू केलं एखाद्या गोष्टीची चर्चा करणं सुरू केलं तर आपण सगळं आपल्या सोशल मीडियावरची ताकद जी आहे ती या व्यवस्थेला पण बदलायला भाग पाडू शकते हेही कळतंय कारण की पूजा खेडकरला विरोधात एफ आय आर दाखल करण्याचं जे काही यू पी एस सीने निर्णय घेतलेला आहे तो सगळा निर्णय हे जे काही गेल्या आठ दिवसामध्ये चाललेलं आहे सोशल मीडियावर सगळीकडे त्याच्यामुळेच घेतलेला आहे त्यामुळे मी म्हणत असते ना की आपण बोललं पाहिजे जे चुकीचं होतं त्याच्याविषयी आपण बोलत राहिलं पाहिजे नाही हे फालतू लोक मध्ये जातात आणि नंतर आपल्याला त्याची फळं भोगत राहावी लागतात आणि दुसरं तिला तर अटक व्हावी तिला जन्म ठेवावी तिला कधीच याच्या जेलच्या बाहेर काढू नये कोणीही दुसरं म्हणजे तिच्या आईला जेल झाली तिच्या वडिलांना जेल झाली पाहिजे त्यांचे पण त्यांच्या सर्व्हिसमध्ये असतानाचे कारनामे बाहेर येत आहे आजच बातमी मी पाहिली आहे का एका व्यक्तीला लायसन्स काढून देण्यासाठी एक लाखाची लाच मागितली लायसन्स देणं ही त्यांची जबाबदारी असते स्वतः पैसे मागितले मला इतके पैसे देत तरच मी तुला हे सर्टिफिकेट देतो त्यांची अजून खूप गोष्टी बाहेर येणार त्यांनाही अटक झाली पाहिजे या मुलीला सर्टिफिकेट देणारे खोटे सर्टिफिकेट देणारे अपंगत्वाचे त्या सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या सिस्टीममध्ये जे जे लोक गप्प होते लबासनामधले ते सगळे अधिकारी ज्यांनी पाहून न पाहिल्यासारखं आंधळ झाली होती का ते हिनी स्वतः सांगितलं की मला प्रॉब्लेम आहे डोळ्याला आणि तिथे ते लोक आंधळ झाल्यासारखंच मला वाटायला लागले तर या सगळ्यांना अटक झाली आता इथून पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच